फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्यांना यानिमित्तानं जोरदार चपराक बसली आहे. निदान आता तरी फेरीवाल्यांना वेसण घालणार का? पाहूया हा रिपोर्ट. मुंबईमधले पदपथ कधीचेच गायब झालेत. जिथे पाहावं तिथं या पदपथांवर आक्रमण केलंय फेरीवाल्यांनी. या बेकायदा फेरीवाल्यांना हटवावं या मागणीसाठी मनसेसारखे राजकीय पक्ष हिंसक आंदोलनही करतायत. तर फेरीवाल्यांच्या बाजूनं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम रस्त्यावर उतरलेले दिसले. फेरीवाल्यांना नेमून दिलेल्या जागेतच त्यांनी विक्री करावी असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता. त्याविरोधात निरुपमांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, पण त्यांची याचिका फेटाळून सर्वोच्च न्यायालयानं जोरदार झटका दिला. फेरीवाल्यांना आता मुंबई महापालिकेनं नेमून दिलेल्या जागेतच विक्री करणं बंधनकारक असणार आहे. पण खरंच या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकेल का? फेरीवाल्यांच्या त्रासातून मुंबईकरांची मुक्तता होऊ शकेल का ही शंकाच आहे. कारण महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक राजकीय पक्षांची हप्तेखोरी. पोलीसवाले तो हप्ता जो दिया वो लेते हैं, मगर क्या होता है, पहला बोलते हैं 1250 रुपया भरो, 1200 का रसीद, हाँ 1200 का रसीद मिलेगा. और बीएमसी वाले तो इतना डर पैदा किए कि एक गया कि दूसरी गाड़ी आ जाती. पुलिस का 150 रुपया प्रत्येक गाड़ी आती है तो वो लेती है, और म्यूनसिपालिटी का बॉम्बे स्पेशल, WRE और सेक्शन गाड़ी, ऐसा अलग अलग दो तीन नाम से लोग लेते हैं. एक साहब थे था, वो बोले कि अगर आप लोग हफ्ता देना चालू कर देंगे सब लोगों को तकलीफ है कम हो जाएगा, अगर हफ्ता नहीं देना चालू करोगे तो आप लोग की तकलीफ वैसी की वैसी बरकरार रहेगी. अब महीने का वही 400-500 रुपया महीने का, किसी से 500, किसी का 600, जैसा जिसका जैसा इंस्टॉल रहे. भ्रष्ट यंत्रणाच फेरीवाल्यांच्या पाठीमागं उभ्या असल्यानं फेरीवाल्यांचं फावलंय. कशी होते हप्तेखोरी? महानगरपालिकेचे स्थानिक वॉर्ड अधिकारी आणि त्यांच्या वरिष्ठांना प्रत्येक फेरीवाल्याकडून महिन्याकाठी हप्ता मिळतो. फेरीवाल्याच्या धंद्यानुसार हप्त्याची रक्कम 500 रुपयांपासून ते अगदी 3000 रुपयांपर्यंत असते. पोलीस यंत्रणा तर महापालिका अधिकाऱ्यांच्याही दोन पावलं पुढे आहे. पोलीस दर आठवड्याला किंवा दर 2-3 दिवसांनी 50-200 रुपयांचा हप्ता वसूल करतात. ही हप्त्याची रक्कम बीट मार्शल पासून ACP दर्जाच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवली जाते. राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार हे प्रोटेक्शनच्या नावाखाली फेरीवाल्यांकडून हप्ता घेतात. या भ्रष्ट यंत्रणांना फेरीवाल्यांकडून तब्बल 2000 कोटींचा हप्ता दिला जातो असा खळबळजनक आरोप फेरीवाल्यांचे नेते करतात. 324 करोड रुपये हप्त्याचा 2000 करोड रुपयामध्ये वाढलेले आहे, आणि एवढा हप्ता कोण लोरी इन्स्पेक्टर, लेबर किंवा सिनियर इन्स्पेक्टर हजम करत असतील तसा नाही आहे. हा खालपासून वरपर्यंत अनधिकृत फेरीवाले आणि भ्रष्ट यंत्रणांच्या अभद्र युतीचा फटका बसतो तो सर्वसामान्य मुंबईकरांना. हे चक्र भेदण्याचा कितीही प्रयत्न केला तरी हाती काहीच लागत नाही. वॉर्ड ऑफिसला भेटून वगैरे असे किती आले किती गेले, काही त्याचा फायदा होता ना? काही होत नाही, काही नाही, फक्त आमचे पाय झिजले जातात. करतो आम्ही, होईल, सगळं होईल, बस एवढीच उत्तरं मिळतात. अगदी नगरसेवकांना घेऊन सुद्धा नगरसेवक आम्हाला सांगतात, आमचं ऐकत नाही वॉर्ड ऑफिसर, आता आम्ही काय बोलायचं. त्यामुळे न्यायालयानं कितीही आदेश दिले तरी जोपर्यंत खादी, खाकी आणि सरकारी बाबू हे फेरीवाल्यांचे मायबाप आहेत तोपर्यंत फेरीवाले राहणार आणि वाढणार, एवढं नक्की. देवेंद्र कोल्हटकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.